देवीच्या नैवेद्यासाठी आपण आज एक गोड पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे चंपाकळी. मैदा, साखर, तूप, मीठ, केशरी रंग, पाणी, तेल, तळण्यासाठी तेल घेतला. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, मोहनासाठी तूप एक चमचा आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ते घट्टसर भिजवायचं. हा मैदा भिजवून आपला तयार आहे. भिजवून अर्धा तास ठेवून द्यायचा झाकून. एक वाटी साखर आहे. साखर भिजेल एवढं पाणी. तार येईल त्यावेळेस तो झाला असं सांगायचं. अजून झालेला नाही आहे. ही तार आली. आता हा पाक झाला. दोन बोटाच्या मध्ये ही तार दिसते. एक तार पाक झाला. हा पाक आपला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा केशरी रंग खाण्याचा घालायचा. त्याला कलर येतो. आता आपला मैदा अर्धा तास झालेला आहे. परत मळून घ्यायचा आहे. ही जास्त लाट जाड लाटायची नाही आहे. पातळसर लाटून घ्यायची आहे. कटरने त्याला कापायचं आहे. हे बाजूला घ्यायचं. हे असे मध्ये कट मारायचे पण साईडने तसंच ठेवायचं. कट नाही मारायचे. चिपटवण्यासाठी आपण लावायचं. हे असं परत एकदा फोल्ड मारायचे. हे असं फोल्ड करून असं घ्यायचं आहे. थोडं आपण मोठं घेतलं तर जास्त चांगलं दिसतं. आणि हे विरुद्ध बाजूने घ्यायचं. इथे चिकटवायचं. तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण मध्यम आचेवरती हे सगळं सोनेरी रंग येईपर्यंत तळायचं. रंग आलेला आहे. काढून आपण आता डायरेक्ट पाकात टाकायचं. ही झाली आपली चंपाकळी तयार. ही पाकात न घालता आपण वरती पिठी साखर पण भरू शकतो.